नमस्कार, आज आपण बनवणार आहोत आलूचे पराठे। त्यासाठी मी पीठ मळून घेतले, बटाटे उकडून साल काढून घेतलेत, कोथिंबीर घेतली एक, मिरच्या 3, कांदे, मीठ आणि चाट मसाला असं साहित्य घेतलं आहे। आता ते 3 कांदे मी मॅन्युअल चॉपरमध्ये बारीक चिरून घेणार आहे, दाखवते तुम्हाला चिरल्यानंतर। कोथिंबीर बारीक चिरून घेतली, कोथिंबीर जास्त घालायची आहे आणि अशा प्रकारे मॅन्युअल चॉपरमध्ये एकदम असा बारीक कांदा चिरून घेतला आहे मी। त्यानंतर आता मी फोकच्या साह्याने बटाटे बारीक करून घेते। तुम्ही किसणीने किसूनही घेऊ शकता, मला त्याच्यात थोडंसं चंक आवडतो म्हणून मग मी फोकने बारीक करून घेतलेत, पण तरी बऱ्यापैकी बारीक करून घेतलेत। कोथिंबीर घातली आहे आणि जो आपण चाट मसाला आणि मीठ घेतलं होतं ते घातलं आहे, आणि त्या मिरच्या मी त्या कांद्यामध्येच टाकल्या होत्या, त्या देखील बारीक चिरून झालेल्या आहेत। तर तो कांदा आणि त्या मिरच्या मी ते देखील कापलेलं सगळं बटाट्यामध्ये घालत आहे, आणि अशा प्रकारे मी बटाट्याचं जे भरण्याचं सारण आहे ते तयार करून घेतलं आहे। आता आपण पराठे लाटूया। पराठे लाटण्यासाठी मी आपण चपातीला घेतो तेवढाच गोळा घेतला आहे आणि त्याची पारी करून घेतली आहे, वाटी तयार करून घेतली आहे, आणि त्याच्यामध्ये आता आपण जसं पुरण भरतो पुरणपोळीसाठी तसं मी ते बटाट्याचं सारण त्यात भरून घेते आहे। पाहू शकतो तुम्ही मी भरपूर सारण घातलं आहे, त्यामुळे मुलं देखील आवडीने खातात। आणि आता तो व्यवस्थित ती उंडा तो बंद करायचा आहे आणि मग आता पराठा लाटून घ्यायचा आहे। पराठा हा चपातीसारखा एकदम पातळ नाही लाटायचा, आपल्याला थोडासा चपातीपेक्षा थोडा जाड ठेवायचा आहे, आणि पीठ जरा थोडं जास्त लावावं लागतं नाहीतर मग तो पराठा फुटतो। तर अशा प्रकारे पराठा लाटून घ्यायचा आहे। त्याचबरोबर मी तवा देखील तापायला ठेवलेला आहे, एका बाजूला तवा गरम होतो आहे आणि दुसरीकडे मी पराठा लाटून घेते आहे। तर असं पोटभरीचं म्हणजे मुलांना जसं नाश्ता मुलं कंटाळतात खायला परत परत, मुलं आजकालची मुलं खायला बघत नाहीत, तर 2 पराठे खाल्ले तर एकदम पोट भरून जातं, जेवणाप्रमाणेच होऊन जातं ते। तवा तापलेला आहे, मी तेल घातलं आहे थोडंसं आणि त्याच्यावर आता मी पराठा टाकला आहे। आता अशाच प्रकारे सगळे पराठे लाटून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक पराठा हा एकदम व्यवस्थित आपल्याला खरपूस एकदम भाजून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही अशाच प्रकारे पलटून पलटून दोन्ही बाजूने तेल लावून आपल्याला हा पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। आणि बटर, दही, केचप, मुलांना शेजवान चटणी आवडत असेल तर शेजवान चटणी, कशाच्या प्रकारे कशाही बरोबर आपण हा पराठा खाऊ शकतो। तयार आहे आलूचा पराठा। थँक्यू।